नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर विथ बाबरू या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, बघा, मुंबई पोलीस जी काही शिपाई आणि चालक पदाची जी काही परीक्षेची डेट आहे ती जाहीर करण्यात आली. मित्रांनो, त्याविषयी आपण व्हिडिओ टाकलेला आहे. परंतु आता जे काही चालकचं आणि शिपाईचं जे काही मेरिट आहे मित्रांनो, खास करून जे काही शिपाईचं मेरिट होतं तर लेखी परीक्षेची, तर ते आपल्या जे काही आपला अंदाज होता की जास्तीत जास्त, बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं मत होतं की जास्तीत जास्त 32-34 दरम्यान या 35 हे ओपनचं कट ऑफ लागू शकतं. परंतु तसं नव्हतं, ते 40 लागलेले. मित्रांनो, त्यामुळं बरेच विद्यार्थी यामधून तसेच बाहेर गेलेले आहेत. तर आता अपेक्षेपेक्षा हे मेरिट हे 4-5 मार्काचं जास्तच लागलेलं आहे. तर जे काही लेखी परीक्षेचं नंतर जे अंतिम कट ऑफ असणार आहे तर ते किती लागेल मित्रांनो, त्याविषयी थोडीशी आपण चर्चा करणार आहोत. कारण की तुम्हाला काही दिवस बाकी, बरेच विद्यार्थी या संभ्रमात असतात की सर, गेल्या वेळेस जर 127 मेरिट लागलं होतं तर यावेळेस जागा जास्त आहे, याचा अर्थ 125-120 सर मेरिट लागेल. परंतु असं काही नाही, ग्राउंडच्या वेळेस पण मी बोललो होतो की एवढं कमी मेरिट नाही लागणार आहे, 38-40 दरम्यान मेरिट हे लागेल. तर त्या पद्धतीनेच ते मेरिट लागले, इतर ज्या काही कास्टवाईज पण त्या पद्धतीचंच मेरिट लागलेलं आहे. आता मुंबई शहर पोलीसबद्दल जर बोलायचं झालं तर विद्यार्थ्यांना वेळ आहे अजून अभ्यास करण्यासाठी, एक 8 भेटतात. तर 8 तुम्ही तुमची जी शेवटची जी काही रणनीती आहे ती करू शकता. कशा पद्धतीने, कोणत्या इतर ज्या काही जिल्ह्यामध्ये, बघा मुंबई पोलीसचा जो काही पेपर आहे तो इतर जिल्ह्यांपेक्षा थोडासा टफच असणार आहे. ज्या पद्धतीने मीरा भाईंदरचा पेपर होता, मीरा भाईंदरचा पेपर थोडासा वेळ खाऊ होता, बऱ्याच विद्यार्थ्यांना तिथं कमी मार्क पडले होते. परंतु जर आता मुंबईमध्ये जर पाहिलं होतं तर मीरा भाईंदरपेक्षा पण मुंबईचा पेपर थोडासा हार्ड असणार. मित्रांनो, म्हणजे इतर जिल्ह्यामध्ये जशी मुलांना जास्ती सरासरी 90+ पडत होते तर इथं हे प्रमाण कमी असतं. मित्रांनो, तर त्याचा इफेक्ट हा शेवटी मेरिटवरती पण होतं. असं बरेच विद्यार्थी हुशार पण असतात, चांगल्या पद्धतीने अभ्यास करत असतात, तर ते 90+ ते सहज घेत असतात. मित्रांनो, तर बघा याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर तुम्हाला किती मार्काची गरज आहे की आता तुमची लेखी परीक्षेला तुम्हाला जे काही पडलेले असं ग्राउंडला, तर लेखी परीक्षेला तुम्हाला किती मार्क पाहिजे याविषयी थोडीशी चर्चा करणार आहोत. म्हणजे जे काही कट ऑफ आहे त्याविषयी थोडंसं पाहणार आहोत. आता बघा, ग्राउंडचं जर पाहिलं गेलं तर याच्यामध्ये जनरल ओपनचं जर पाहिलं तर 40 आहे. त्यानंतर याच्यामध्ये SC 34 आहे, ST 34 आहे. बघा, सहसा 34 आणि ST नाही लागत मित्रांनो, सरासरी 30 खाली या 30-32 आसपास राहत असतं. 34 म्हणजे बरंच पद्धतीने, हेच ॲक्च्युली पाहिलं गेलं तर हे ओपनचं मेरिट होतं लेखी परीक्षेसाठी मुंबईच्या जागेच्या हिशोबाने पाहिलं तर. परंतु कॉम्पिटिशन होतं, मुलं चांगल्या पद्धतीने तयारी करत होते बऱ्याच दिवसापासून आणि आत्ता पण तयारी करत आहे. मित्रांनो, मग याच्यानंतर VGA 38 आहे, NTPD 36 आहे, NTC 38 आहे, त्यानंतर NTD 36 आहे, SBC 34 आहे, OBC 35 आहे, EWS 36 आहे. मित्रांनो, तर याच्या पद्धतीने जर अनुषंगाने जर पाहिलं गेलं तर आपण जे काही कट ऑफ आहे ते सांगणार आहोत. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर अंतिम कट ऑफ काय असणार मित्रांनो, बघा ओपनचं असणार आहे मित्रांनो, जे गेल्या वर्षी होतं 125-128 दरम्यान. मित्रांनो, हे 30 पण जाऊ शकतो, 100, कारण की एक सर्व्हिसमॅन पण यामध्ये मोडले जातात, ते त्यांना पण कारण ग्राउंडला चांगल्या पद्धतीचे मार्क असतात. मित्रांनो, आणि त्यांची पण काही काहींची तयारी चांगली असते, त्यामुळे सहसा ते 125-128 125 मी कमी सांगतो मित्रांनो, त्याच्यापेक्षा जास्त मेरिट असणार आहे 128-130 दरम्यानच मेरिट राहणार आहे ओपनचं. त्यानंतर OBCचं जर पाहिलं गेलं तर बघा, OBCचं जे काही मेरिट आहे 121-124-125 आसपास आहे OBCचं मेरिट लागणार. मित्रांनो, हे फक्त पुरुषांचं सांगतो मित्रांनो, महिलांचं नाही, महिलांसाठी एक नवीन दुसरा व्हिडिओ बनवू आपण. त्यानंतर जर पुढं पाहिलं गेलं तर EWSमध्ये 122-125 दरम्यान हे मेरिट लागणार. मित्रांनो, बघा OBC आणि EWS तर सेम टू सेम लागणार आहे, एखादा मार्काचा फरक होईल जास्तीत जास्त, परंतु हे मेरिट सेम असणार. मित्रांनो, त्यानंतर खाली पाहिलं तर SC जर पाहिलं तर 118-122 मेरिट लागणार. मित्रांनो, त्यानंतर जर खाली पाहिलं गेलं तर ST मित्रांनो, आता ST 116-118 आसपास हे मेरिट लागणार, 116 नाही लागणार पण 118-120 दरम्यान SC मेरिट हे ST लागणार. मित्रांनो, त्यानंतर जर खाली पाहिलं गेलं तर VGA आहे मित्रांनो, तर VGA 120-123 लागणार. त्यानंतर जर खाली पाहिलं NTB 120-122, बघा NTB NTC तर ते दरम्यान 1-1 मार्काचा फरक राहील जास्तीत जास्त, परंतु NTB 120-122, त्यानंतर NTC 121-122, त्यानंतर NTC जर पाहिलं NTD तर 118-122 दरम्यान हे NTDचं लागणार. बघा, NT जे काय BCD 118-119-122 दरम्यान हे तिन्हांमध्ये मेरिट असणार आहे. पुढं पाहिलं तर SBCचं
18 ते 122 आसपास राहणार मित्रांनो, लक्षात घ्या. खाली बघा, होमगार्ड आहे 125 प्लस राहतो मित्रांनो. होमगार्डला मुंबईला चांगलं कॉम्पिटिशन असतं मित्रांनो, इतर जिल्ह्यांच्या तुलनेने होमगार्डला जागा पण असतात चांगले आणि कॉम्पिटिशन पण चांगल्या पद्धतीचं असतं. त्यानंतर तर खाली पाहिजे एक सर्व्हिसमॅन 122 मित्रांनो, एक सर्व्हिसमॅनचा मेरिट ह्यावर्षी ग्राउंडला पण खूप लागलेलं आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये लेखी परीक्षा आहे त्या ठिकाणी पण चांगल्या पद्धतीने लागणार, कारण बऱ्याच एक सर्व्हिसमॅनमध्ये 2-3 वर्षापासून ही भरती थोडीशी हे होती. चांगली त्या पद्धतीने तयारी करतात आणि चांगले कॉम्पिटिशन देतात मित्रांनो. बघा, ओपनचं कट ऑफ बरेच एक सर्व्हिसमॅन आहे ते सध्या हे करत असतात मित्रांनो. आता खाली जर पाहिलं गेलं तर पोलीस पाले 115 ते 118 दरम्यान हे पोलीस पाल्याचं मेरिट लागणार. अशा पद्धतीने मित्रांनो बघा, हे मेरिट आहे. आता याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर तुम्हाला ग्राउंडला किती पडलेले आणि लेखी परीक्षेला किती पाडायचे मित्रांनो, जर ह्या मार्क्सच्या दरम्यान जर तुम्ही लेखीला घेत असाल तर मुंबईसाठी तुम्ही सेफ राहणार आहे. मग त्या पद्धतीने पेपरची तशा पद्धतीने तयारी करा. कोणतं जे काही गणित आहे आणि मराठी व्याकरण मित्रांनो, बघा मराठी व्याकरणमध्ये पण मार्क जातात विद्यार्थ्यांचे. गेल्या वर्षी तर मुंबईचा जर पेपर जर आत्ता जरी सोडवायला घेतला तरी थोडासा किचकट वाटतो, कारण की आपण जरी गणित सोडवलेले असले त्यातले तरी पण ती एकदम जर फिगर चेंज करून आले तरी पण आपल्याला थोडंसं हे वाटतं. त्यामुळं त्या पद्धतीने गणित मराठी व्याकरणाचे जे काही हार्ड टॉपिक्स आहे त्यावरती थोडंसं फोकस करा आणि इतरही जे काही जी के जी एस असेल मित्रांनो, करंटमध्ये पण मार्क जाऊ नका देऊ. लेटेस्टमधले मित्रांनो, ज्या दिवशी भरती त्याच्या आदल्या दिवसापर्यंत जे काही करंट किंवा चालू घडामोडी त्यावरती फोकस करा, कारण ती 4 ते 5 मार्काला करंट अफेअर्सवरती प्रश्न विचारले जातात आणि भरपूर घडामोडी घडलेल्या या काही दिवसामध्ये. त्यामुळं त्याच्याविषयी चांगल्या पद्धतीने आत्ता आणि एकदम पेपरच्या आधी तयार नका, त्यासाठी आत्तापासूनच थोडे डेली दोन तास देत जा आणि करंट अफेअर, कारण 4 ते 5 मार्क मित्रांनो खूप महत्त्वाचे असतात. बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी मार्क खात असतात मित्रांनो, त्यामुळं चांगल्या पद्धतीने त्याची तयारी करा. बघा, अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.